पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी हा चंद्रभागा नदीमध्ये आवर्जून स्नान करतो. चंद्रभागेच्या निर्मळ पाण्यामध्ये स्नान केल्यानं पापक्षालन होतं असं म्हणतात. आज दशमीच्या दिवशी देखील पंढरपूरमध्ये आलेल्या असंख्य भाविकांनी वारकऱ्यांनी चंद्रभागा स्नानाचा आनंद घेतला. इथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी देवहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. नमस्कार, मी आता चंद्रभागेच्या तीरावरती आहे आणि या चंद्रभागेच्या तीरावर तुम्ही सगळेजण बघताय की खूप मोठा वैष्णवांचा मेळा आता चंद्रभागेच्या तीरावर आपल्याला दिसतोय. वारकरी दिंड्या ह्या सगळ्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत. आज माऊलींची पालखी देखील पंढरपूरमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळं एक वेगळं उत्साहाचं वातावरण, एक वेगळी ऊर्जा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसून येते. आता जर तुम्ही बघित असाल चंद्रभागेच्या तीरावर हे सगळे जे वारकरी आहेत, भाविक आहेत, हे या ठिकाणी तीरावरती आंघोळ करताना दिसत आहेत, स्नान करताना दिसत आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान करणं हे सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट असते, कारण चंद्रभागेच्या स्नानाचं जे आहे ते परंपरागत महत्व आहे या संपूर्ण गोष्टीला, एक संस्कृती आहे. ज्या पद्धतीनं परंपरेचा वारकरी आपण म्हणतो, तो परंपरेचा वारकरी जोपर्यंत चंद्रभागेमध्ये येऊन स्नान करत नाही, त्याच पद्धतीनं तो उठून नामदेव पायरीचं दर्शन घेणार नाही, विठ्ठल मंदिरामध्ये जाणार नाही, तोपर्यंत त्याची वारी पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे आत्ता आपण बघतोय की आत्ता या चंद्रभागेच्या तीरावरती खूप मोठी गर्दी आपल्याला दिसून येते. पुंडलिकानं जो पुंडलिक आहे त्या पुंडलिकाची देखील या ठिकाणी मंदिर आहे, पुंडलिक मंदिर चंद्रभागेच्या तीरावरती, आणि ते पुंडलिक मंदिर आता आपण बघतोय ज्याचंही दर्शन घेताना आपल्याला भाविक आढळत आहेत. आत्ता जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक फार मोठा जनसमुदाय आपल्याला या संपूर्ण नदी तीरावरती दिसून येतो. आपल्याला बघता येईल की कशा पद्धतीनं एक मोठी गर्दी, वारकऱ्यांची एक मांदियाळी, वैष्णवांचा मेळा हा संपूर्ण या चंद्रभागेच्या तीरावरती आहे. आणि चंद्रभागेच्या तीरामध्ये, चंद्रभागेच्या स्नानामध्ये, या पुण्य पाण्यामध्ये स्नान करणं हे या वारकऱ्यांचं खूप महत्वाचं एक ध्येय असतं ज्यावेळेला ते पंढरपूरमध्ये येत असतात. पंढरपूरमधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी त्यांना अत्यावश्यकपणे करायच्याच असतात, त्या गोष्टीतलं एक म्हणजे या चंद्रभागेच्या तीरावरचं हे स्नान आहे. आणि त्याच्यामुळे आता आपण बघू शकताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे वारकरी स्नान करतायत आणि एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मोठी एक वारकऱ्यांची, वैष्णवांचा एक मेळा या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसतोय आणि हे सगळीजणं स्नान करतायत आणि या पुण्यस्नानानं त्यांच्या वारीचा, वारीची जी अंतिम स्टेप आहे म्हणा किंवा अंतिम पायरी आहे, ती पूर्ण होणार आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी, चंद्रभागा तीरावरून.